तर इकडे कोकणची रेल्वे सेवा ही कालपासून ठप्प आहे. दिवाण खवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे आणि पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आहे. कालपासून कोकण रेल्वेची सेवा जी आहे ती ठप्प झालेली आहे. ट्रॅकवर दरड आली आणि त्याच्यानंतर चिखल आणि माती जी आहे ती आल्यामुळे आता वाहतूक जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आहे आणि हा चिखल माती बाजूला करण्यासाठी जेसीबीची मदत जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते. ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय. दरड बाजूला करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कालपासून कोकण रेल्वेची सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. प्रवाशांना याचा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय. अनेक एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत. काही एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग सुद्धा वळवण्यात आलेले आहेत आणि कोकण रेल्वेची सेवा ही सुरळीत होण्यासाठी आणखीन काही तास लागू शकतात अशी माहिती मिळते. जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस खोळंबलेल्या आहेत. कोकण रेल्वे सेवा जी आहे ती कालपासून ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाण खवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड आली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी माती चिखल जे आहेत ते पाहायला मिळालेला होता आणि कालपासून जवळपास आता 14 ते 15 तास उलटून गेलेले आहेत. ही सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. रात्रभर या ठिकाणी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून कामगारांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चिखल बाजूला करण्याचं काम सुरू आहे. कोकण रेल्वे सेवा कालपासून ठप्प झालेली आहे आणि याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय. कारण की रेल्वे ज्या आहेत त्यामध्येच या बोगद्यामध्येच थांबल्या, अडकून पडल्या आणि त्याच्यामुळे प्रवाशांना ना मागे जाता येत होतं ना पुढे उतर जाता येत होतं आणि त्याच्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय. तर 2 दिवसापासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळतोय. परिणामी या बोगद्यामध्ये दरड जी आहे ती ट्रॅकवर आलेली होती आणि माती सुद्धा वाहून आली, चिखल सुद्धा या ठिकाणी वाहून आलेला होता. आता ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. कधीपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह असं वाटतं तुम्हाला? आज होणार प्रॉब्लेम सॉल्व्ह. कधीपासून या कामाला सुरुवात केली? कसे काय काय यंत्रणा कामाला लावले? कालपासून कामाला सुरुवात केली. किती लोक या ठिकाणी काम करतायत आणि किती तासापासून? 50 लेबर आहेत, मशिनरी आहे 4-5 आणि काम चालू आहे. पोकल्यान जेसीबी मशीन किती आहेत? पोकल्यान 2 आहेत, जेसीबी 2 आहेत. कारण जो पाऊस आहे ह्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे आपण इथं पाहू शकताय की या ठिकाणी जे काम चाललेलं आहे हे युद्ध पातळीवरती चालू आहे. मात्र अद्यापही ही दरड जी आहे ही काढता येत नाही आपण इथं पाहू शकतोय. कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करावं लागतं हे आपण या दृश्यामधून पाहू शकतो आहोत. इथं मोठा अडथळा एवढ्यासाठी निर्माण झालेला आहे की जो मलबा मोठ्या प्रमाणात पडतो हा रेल्वे ट्रॅकवरती पडत असतो आणि त्यानंतर तो सुरक्षित काढावा लागतो बाहेर. आपण ह्या दृश्यामधून पाहू शकतोय अशा पद्धतीनं ही ट्रॉली आणली जाते. आपण दृश्यात पाहू शकतोय याच ट्रॉलीमधून ह्या अशा अवघड जागेमध्ये मशिनरी आणली जाते आणि यामुळे इथं प्रचंड उशीर या कामाला होताना दिसतोय. अशा पद्धतीनं मशीन्स ह्या आणल्या जातात. इथं वाहतुकीचे मार्ग जे आहेत हे चांगले नाही आहेत. ज्या जशा जागा मिळेल तशा मार्फत ह्या मशीन्स तिथपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. जसं मिळेल त्या मार्फत इथं अधिकारी पोहोचत आहेत. जसं काम चालू आहे हे अशा पद्धतीनं चालू आहे. यामुळे ज्या दगडी काढल्या जातात मोठ्या मोठ्या काढल्या जातात या सगळ्या दगडी पुन्हा सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडाव्या लागतात. ती यामार्फत जे काम आहे ते कसे करावं लागतं आणि यामुळं या ठिकाणी हा वेळ जो आहे हा अधिक लागतोय. त्यात पावसाचा जोर आहे हा अधिक प्रमाणात वाढलेला आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळं माती जी आहे सारखी येते. दुसरीकडे आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की हा जो मार्ग आहे हा डोंगर कपारीतून मार्ग आहे आणि ह्यामुळं ह्या कामालाच आहे हा वेळ होतो. मोठ्या प्रमाणामध्ये इथं संरक्षक भिंत उभारली जाते. त्या पद्धतीनं हे आपण संरक्षक कवच कसं आहे हे दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय. कधीही या ठिकाणी मोठ्या दगडी कोसळू शकतात म्हणून अशा पद्धतीनं ही जाळी जी आहे ही भक्कम स्वरूपाची इथं उभारली गेली. मात्र यामधून सुद्धा जाळी तोडून ही सगळी दरड जी आहे ही इथं खाली आलेली आहे आणि यामुळं या ठिकाणी अडथळे आहेत हे निर्माण झालेले आहेत. इतक्या तासांपासून हे काम जे आहे हे पूर्ण होत आहे दिसतंय आपल्याला. मात्र नेमकं कधी पूर्ण होईल हे सांगू शकत नाही आहे. आता या ठिकाणी आणखीन काही मशीन्स आहेत या आलेल्या आहेत आणि त्यामार्फत या ठिकाणी कामाची जी मोहीम आहे ही राबवण्यात आली. पुन्हा आपण या दृश्यानं पाहू शकतोय की रेल्वेची जे ट्रॅक आहेत या ट्रॅकच्या मध्ये बाजूला असलेली जी गटार आहेत ही गटार पूर्ण बुजून गेलेली आहेत आणि यामुळं पुन्हा जी दरड कोसळते ती सगळं पाणी ह्या ट्रॅकवरती येतं. त्यामुळे ट्रॅकवरचं माती काढणं आणि पाणी काढणं ही समस्या इथं गंभीर होत चाललेली आहे आणि म्हणूनच काही तासांपासून ही जी सेवा आहे ही इथं आपल्याला ठप्प झालेली पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये इथं काम सुरू झालेलं आहे. मशीन आपण दृश्यामध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने इथं मशीन आलेली आहे.
नव्याने वेगळी मशीन्स आलेल्या आहेत आणि हे काम जे आहे हे तडीस नेण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. चांगल्या प्रकारे हे काम जे आहे हे या ठिकाणी रात्रंदिवस चालू असलं तरी देखील रेल्वे सेवा कधी सुरू होणार याबाबत अद्याप तरी नेमकं कारण जे स्पष्ट होत नाही आहे की नेमकं कधी हे पूर्ण होणार आहे. कारण लगातार हे काम जे हटवण्याचा मलबा हे चालू आहे तरी देखील रुळावरचा मलबा हटवला जात नाही आहे. आपण पाहू शकता या दृश्यांमधून अशा पद्धतीने हे काम चालू झालेलं आहे. नक्कीच तुमच्याकडून या संदर्भातल्या अपडेट्स आहेत त्या सातत्यानं घेत राहणार आहोत. तर पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आहे आणि ही माती चिखल जो आहे तो बाजूला काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांकडून कामगारांकडून या ठिकाणी केले जात आहेत.